नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मंडळी, बऱ्याच दिवसानंतर राईड केली आम्ही। आता आहोत तर रायगडच्या पायथ्याशी आहोत। इथे मस्त एक कॉटेज घेतलं होतं। तर खरं तर आम्ही ॲक्च्युली रात्रीच आलो, रात्री 3 वाजता आम्ही इथे पोहोचलो, त्यामुळे रात्रीचा काही ब्लॉग बनवला नाही। त्यामुळे आता डायरेक्ट सकाळची सुरुवात डायरेक्ट रायगडावर होती। तर आता मस्त फ्रेश वगैरे झालो आहे, आता नाश्ता वगैरे करून चहा वगैरे पिऊन मस्त पंडशी निघायचं। आणि बाकीचे लोक आता रेडी होत आहेत। आपले भटकंती आहे, मी आहे, श्री आहे, श्रीची आपली नवीन एंजल, श्रीची नवीन आपली एंजल आली आहे, आणि मी आपल्या जुन्या एंजलवरती आहे। तर दोन एंजल आणि आपली भटकंती पण आहे सोबत। सो चला पहिले नाश्ता करूया, भटकंतीची जरा भेट करूया, कारण भटकंती आपल्या भरपूर भरपूर दिवसाने आले। तर एकंदरीत कमी 3 महिन्यानंतर आली सर तू, 3 महिने, 1 वर्ष। तर 1 वर्ष आपल्या चॅनलवरती भटकंती आलीच नाही, पण तर या ब्लॉगमध्ये आपल्याला मस्त त्रिमूर्ती बघायला मिळणार आहे। त्या अगोदर मस्तपैकी मस्तपैकी नाश्ता करूया। जो आपण नाश्ता करणार आहे तो मस्त अशा पद्धतीने बनवलेला आहे पोहे, बघूया जरा। रोपवेमध्ये कधी मी बसलो नाही, कारण की मला उंचायची भरपूर अशी भीती वाटते, कारण मी आता माझा फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे रोपवेमध्ये। तर माहीत नाही कसं असेल, बघूया। चला आता रोपवेची जी काही तिकीट आहे, तर रोपवेची जी तिकीट आहे ती 315 रुपये रिटर्न आहे, आणि सिंगल अशी आहे 185 रुपीज। सो चला काही इश्यू नाही यार, कारण की ॲक्च्युली रोपवेने जायचं महत्त्व, रोपवेने जायचं ॲक्च्युली कारण असं आहे की आपली जी भट्टू आहे ना, ती भट्टूचं आपलं ऑपरेशन झालं, त्यामुळे जरा तिचं आजारी बिचारी। आणि ही स्टोरी आम्ही इंस्टाग्रामवरती पण टाकली। जर तुम्ही इंस्टाग्रामवर आम्हाला नसेल फॉलो करा तर नक्की फॉलो करा, कारण की त्यामध्ये छोट्या मोठ्या आम्ही गोष्टी त्यावरती आम्ही सांगत असतो। इंस्टाग्राम आय डी आपला खाली आहे। तर चला आता थोडा वेटिंग करूया, थोडा नव्हे यार, भरपूर असा वेटिंग करायला लागणार आहे। आणि भरपूर असा वेटिंग करायचं म्हणजेच 3 तास। अरे यार, 3 तास म्हणजे 3 तास मी कधी काढली, कोणी कोणासाठी 10 मिनटं थांबत नाही। आपण 3 तास थांबणार आहोत फक्त त्या रोपवेसाठी, आणि हे लोक पण बाकी सगळे अशी त्यासाठी थांबले। चला टाइमपास करूया आता। मग अशा मला वेटिंग होते ना, आत्ताही वेटिंग होती। आणि आता मस्त म्युझियम वगैरे आहे, म्युझियम नंतर मस्त असा एक व्हिडिओ बनवला आहे जो महाराजांच्यावरती दाखवला आहे। म्हणजे जर आपल्याला जर जास्त उशीर होत असेल, जसं की 10 मिनटं वगैरे एका रुपयाला रिटर्न जाऊन येण्यासाठी 10 ते 20 मिनटं लागतात, त्यामुळे ते 20 मिनटं आपले वेस्ट न होण्यासाठी तिथे मस्त असा म्युझियम आणि व्हिडिओ आहे जो बायोग्राफी सगळे महाराजांचे सगळे दाखवले। आणि त्यानंतर मग आपल्या आता रुपयाच्या ठिकाणी मी आलो आहे। तिकडे मस्त असं वजन चेक करतात, पहिलं वजन चेक करतात, 280 वरती जास्त वजन जाऊन देत नाही एका रोपवेमध्ये। सो आता रोपवेच्या लाईनमध्ये आम्ही बसलो आहे, मस्त पद्धतीची रोपवेची वाट बघतो। आता माझा पहिल्यांदाच हा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळे मला माहीत नाही की माझं कसं काय होणार आहे, कारण भरपूर असा उंच डोंगर आहे, माहीत नाही कसं होत आहे।
हे देवा देवा देवा, आलो अरे आलो बाबा, आलो पोचलो तिथं. लोंबकळ काय लोंबकळायचं तेवढं. फायनली फायनली पोचलो. म्हणजे जास्ती करून पाहिलंच नाही कुठे बाहेर. जास्ती बाहेर जर पाहिलं असतं तर माझी पूर्ण 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 अशी, म्हणजे थोडा वेळ मला वाटलं की असं की चल ठीक आहे यार, काय नाही काय. नंतर भारी वाटलं ना, मजा आली ना. मजा आली पण फक्त मी खाली नाही बघितलं. खाली बघायचं स्वतः ड्रोन असं फील झालं. हो ड्रोन शॉट पाहिजे होता पण ठीक आहे. म्हणजे आम्ही स्वतः ड्रोन म्हणलो होतो आज. चला आता बाकीची मजा घेऊया. आता अयो तर आता मस्त रज्जर रोत म्हणतात त्याला, रोपवे. तर त्या रोपवे ना आता मस्त गडावरती पोहोचलो आहे. गडावरती पोहोचल्यानंतर जास्ती टाईमपास न करता आता डायरेक्टली आपण आपलं पद्धतशी लवकर लवकर गड फिरूया, कारण की आपल्याला आज निघायचं मुंबईला. पण चला निघूया आता. तिकीट वगैरे किती ते बघू आपण. तसं तर गड भरपूर असा मोठा आहे आणि गडावरती भरपूर असं बघण्यासारखं पण भरपूर काही आहे. पण कसं ना, जो गडाचा इतिहास आहे तोही भरपूर असा मोठा आहे, विविध स्वरूपामध्ये पण आहे. तर आता मी जेवढं मला जेवढं कवर करता येतं तेवढं मी आता जेवढं मला कवर करता येतं तेवढं मी कवर करतो आहे आणि मग तुम्हाला ते एक्सप्लोर करतो यार. गडावरती मस्त स्पेंड केला, मजा आली आणि भरपूर असं काय बघण्यासाठी मिळालं. प्रत्येक वर्षी आम्ही काय ते नवीन बघतो असं काय ते असतंच. तर आता गडवर सगळं फिरून झालेलं आहे. आता मस्त भूक लागली. आता 4:30 वाजले त्यांना आम्हाला जायला उशीर पण भरपूर झालं आहे आणि आता उशीर झाला आता भूक पण लागली. आता ते थोडंफार काय ते खायचं, वडापावाचा मी घेतो सध्या तरी. आणि अजून तुम्ही माझ्या मागे बघू शकता, भरपूर जण आम्हाला वेटिंग आहे. तर आता येताना मला 3 तास वेटिंग दाखवली, आता जाताना मला 2 तास वेटिंग दाखवत आहेत. पण आता काय माहिती किती वेळ लागतोय देवाने. चला म्हणजे जो आपला आरामाचा वेळ आहे ना, म्हणजे जो आपला ट्रेकिंगचा वेळ आहे तो इथे वेटिंगमध्ये निघून जातो. हो तो पूर्ण निघून जातो. ते नशीब आता इथे बाजूला हॉटेल तर भेटलं म्हणजे वाट लागले असते, भूक लागली मजबूत. आता जेव्हा काय काय ते खाऊया आपण. टेस्टसाठी वडापाव आपल्या खाण्याला खाणं नाही म्हणत, आपल्या खाण्याला चरणं म्हणतो. तर आता टेस्टसाठी आम्ही तो वडापाव घेतले आणि थोडंसं झुणका भाकर घेतले, ते खावा आपण वडापाव भेटूया.